वाक्य वाचन भाग एक। मुलांनो, तुम्हाला आता वाक्य व्यवस्थित वाचता येऊ लागली आहेत। आता आपण काही वाक्य वाचणार आहोत। साची माझी मैत्रीण आहे, ती खूपच हुशार आहे, तिला वाचनाची आवड आहे। या वाक्यांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात आपण ती आणि तिला हे शब्द साची या नावाऐवजी वापरले आहेत। समजले का? हो बाई। आता मी फळ्यावर काही वाक्य लिहीन। या वाक्यांमध्ये तुम्ही नावाऐवजी दुसरे शब्द वापरून ती वाक्य पुन्हा सांगायची आहेत। पहिल्या वाक्यातील नाव मात्र तसेच ठेवायचे आहे। राधिका एक गायिका आहे। राधिकाने खूप गाणी गायली आहेत। राधिकाचा आवाज मधुर आहे। बाई, मी सांगते। पहिले वाक्य असे असेल, राधिका एक गायिका आहे, तिने खूप गाणी गायली आहेत, तिचा आवाज मधुर आहे। बरोबर आहे। आता दुसरे वाक्य। अमितला वाचनाची आवड आहे। अमितला भूताच्या गोष्टी खूप आवडतात। अमित अंधाराला मात्र घाबरतो। संदेश, तू सांग याचं उत्तर। अमितला वाचनाची आवड आहे, त्याला भूताच्या गोष्टी खूप आवडतात, तो अंधाराला मात्र घाबरतो। आता पुढचं वाक्य। आजोबा सकाळी उठून पेपर वाचतात। आजोबांना देशातील सर्व घडामोडींची माहिती असते। तू सांग बघू। आजोबा सकाळी उठून पेपर वाचतात, त्यांना देशातील सर्व घडामोडींची माहिती असते। छान नंदिनी। आता पुढील वाक्य ऐका। मी पुस्तक कपाटात ठेवले। पुस्तक दाराच्या फटीत अडकले आणि फाटले। बाई, मी सांगतो उत्तर। मी पुस्तक कपाटात ठेवले, ते दाराच्या फटीत अडकले आणि फाटले। आता शेवटचे वाक्य आहे। सावंतवाडीत लाकडाची खेळणी बनतात। सावंतवाडी शहर लाकडाच्या खेळण्यांकरिता प्रसिद्ध आहे। प्रतिमा, तू सांग हे वाक्य। सावंतवाडीत लाकडाची खेळणी बनतात, हे शहर लाकडाच्या खेळण्यांकरिता प्रसिद्ध आहे। शाबास प्रतिमा। आता आपण वाक्यांचा अजून एक खेळ खेळणार आहोत। इथे हे दोन स्तंभ आहेत। एकामध्ये मी वाक्य लिहीन, त्यामधील काही नावे मी अधोरेखित करीन आणि तुम्ही त्या नावाकरिता येणारी शब्द ओळखून दुसऱ्या स्तंभात लिहायचे आहेत। नीता अपर्णाला म्हणाली, तू आणि मी उद्या नाटक पाहायला जाणार आहोत ना? समीर गुणी मुलगा आहे, तो आईला नेहमी मदत करतो। ही माझी बाहुली, मोठी तिची सावली। आदिती, आदेशदादा शाळेत पहिला आला ना, त्याला बाबांनी काय बक्षीस दिले? नंदिता म्हणाली, उद्यापासून माझी परीक्षा सुरू होत आहे। बाई, मी सांगते। पहिल्या वाक्यात नीता आणि अपर्णाऐवजी तू आणि मी हे शब्द आहेत। दुसऱ्या वाक्यात समीरऐवजी तो हा शब्द आहे। तिसऱ्या वाक्यात बाहुलीऐवजी तिची हा शब्द आहे। तर चौथ्या वाक्यात आदेशऐवजी त्याला हा शब्द दिला आहे। पाचव्या वाक्यात नंदिताऐवजी माझी हा शब्द आहे। शाबास रीना। आता आणखी एक वाक्यांचा खेळ आपण पाहणार आहोत। यामध्ये तुम्हाला एक अपूर्ण वाक्य दाखवण्यात येईल। कंसातील योग्य शब्द निवडून तुम्ही वाक्य पूर्ण करायचे आहे। नदीत मासे पोहत आहेत? आहे। बाबांनी दाराला तोरण गुंडाळले? बांधले। झाडावर एक गुलाब उमलला? आहेत? आहे। राधाने शेणाने जमीन धुतली? सारवली। तू सहलीला कधी? खाणार? जाणार। राधा गाणे वाजले की? नाचते? शिंगते। कोण पूर्ण करेल ही वाक्य? बाई, मी पूर्ण करते। नदीत मासे पोहत आहेत, बाबांनी दाराला तोरण बांधले, झाडावर एक गुलाब उमलला आहे, राधाने शेणाने जमीन सारवली। तू सहलीला कधी जाणार? राधा गाणे वाजले की नाचते? शाबास। ही सर्व वाक्य तुमच्या वहीत लिहा।